पुण्यामधला एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यामधल्या गुलटेकडी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती शेजाऱ्यानं वारंवार बलात्कार केल्याचं उघडकीस आलंय. पोलिसांनी या नराधम शेजाऱ्याला अटक केलेली असून पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल झालाय. आरोपीनं पीडित मुलीचं अपहरण करून तिला मुंबईला ठेवल्याची धक्कादायक बाब सुद्धा आता उजेडात येते. घटना आहे पुण्यामधनं. पुण्याच्या गुलटेकडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवरती शेजाऱ्यानंच वारंवार बलात्कार केल्याचा आता उघडकीस आलाय. या शेजाऱ्याला आता पोलिसांनी अटक केली आणि पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलाय. या आरोपीनं पीडित मुलीचं अपहरण केलं होतं आणि तिला मुंबईला सुद्धा काही दिवस ठेवलं होतं पुण्यात नेऊन, अशी धक्कादायक बाब सुद्धा आता समोर येते आहे. अधिक माहिती मिकी घई देत आहेत. मिकी, जर आवाज पोहोचत असेल तर पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. अल्पवयीन मुलीवरती वारंवार शेजाऱ्यानं बलात्कार केलाय. काय कारवाई आता केली जाते? अतिशय धक्कादायक प्रकार आहे. ही 15 वर्षाची मुलगी आहे, शाळेत जाणारी ही मुलगी आहे आणि शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने वारंवार या मुलीवर बलात्कार केलेला आहे. एवढंच काय तर या मुलीला धमकवलं देखील आहे. परंतु ही बाब जेव्हा या मुलीच्या वडिलांच्या लक्षात आली, त्यांनी तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि या संदर्भातली तक्रार त्यांच्या विरोधात दिली, त्या आरोपीच्या विरोधात दिली आणि पोलिसांनी त्या आरोपीला अटक देखील केली. परंतु या सगळ्या बाबतीत जर बघितलं तर त्यांनी या मुलीच्या वडिलांना देखील धमकवलेलं होतं. अशा पद्धतीने वारंवार तो हा सगळा कृत्य त्या ठिकाणी करत होता. खरं तर नंदा, आपण जर 2 दिवसा अगोदर पुण्यातील कोर्टाचा निकाल बघितला तर अशाच पद्धतीमध्ये एका अल्पवयीन 4 ते 5 मुलींवर बलात्कार, त्यांचा विनयभंग प्रकरणी एका IAS अधिकाऱ्याला जवळपास 5 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड झालेला आहे. परंतु आपण बघितलं तर पुण्यामध्ये सातत्याने अल्पवयीन मुलींवर असेल, त्यानंतर अशा पद्धतीने मुलींवर असेल बलात्काराच्या घटना वारंवार समोर येत आहेत आणि त्यामुळे आता कुठेतरी हे थांबायला हवं आणि पोलिसांनी या अशा आरोपींच्या विरोधात आणखीन कडक कारवाई करण्याची गरज आहे. मिकी, धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.